पुण्यातील कोथरूड परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज पारंपरिक पद्धतीने भारतीय शस्त्रपूजन करण्यात आले. नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन उत्सव साजरा झाला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे संघाच्या गणवेशात स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. रमेश पांडव यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले. जवळपास 2000 स्वयंसेवक शस्त्रपूजन उत्सवासाठी उपस्थित होते.